लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 1 मार्चला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार सत्तेवर राहत नाही असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या काँग्रेसच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. आता लोकांचे डोळे उघडले आहेत. लोक भाजपाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपाचे दिल्ली राज्यात सरकार राहणार नाही, मलकापूरमध्ये देखील भाजपा येणार नाही असाही टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. आणि फक्त आता एकच, आमचं सरकार वर आहे, आमचं सरकार खाली आहे, आणि आम्हाला सत्ता दिली तर आम्ही विकास करू वगैरे अशा बोलकेनात चाललेल्या आहेत. पण एक लक्षात ठेवा, उद्याच्या 1 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. 40-45 दिवस सुद्धा राहिलेले नाहीत. त्या 40-45 दिवसामध्ये काय हालचाल करणार, कितीतरी केली तरी काही होणार नाही. आणि लोकसभेच्या निवडणुकीचा एकच निकाल लागणार आहे. मोदी सरकार तिथं राहत नाही आणि त्यानंतर फडणवीस सरकार देखील राहणार नाही. पण आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत, विश्वासघात झाल्याची भावना झालेली आहे, भ्रम निराश झालेला आहे. आता लोक तुम्हाला भारतीय जनता पक्षाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही मलकापूर नगरपालिकेचा आम्ही आमच्या राज्य सरकारतर्फे आणि केंद्र सरकारतर्फे विकास करू अशा वल्गना करू नका. भाजपचं आज दिल्लीमध्ये सरकार राहणार नाही, भाजपचं राज्यात सरकार राहणार नाही आणि भाजपचं मलकापुरात देखील सरकार राहणार नाही. मलकापूर नगर परिषदेसाठी 27 जानेवारीला मतदान होणार असून 9 प्रभागातून 19 उमेदवार निवडायचे आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायला जाणार असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाचे अतुल भोसले यांच्यात हा सामना असून दोन्ही पक्ष चिन्हांवर निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीकडे कराड दक्षिण मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीकडे राजकीय पक्षांसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.